हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचा ह्या सर्व व्यवस्थेवरचा विश्वास कमी होत चाललेला आहे असं माझं वैयक्तिक मत झालेलं आहे. त्यामुळे शासनानं, केंद्र शासनानं, राज्य शासनानं त्वरित यात लक्ष घालून ह्या ज्या एजन्सीज आहेत ह्या एजन्सीजला संबंधित एजन्सीजला सूचना करावी. जे काय सत्य आहे ते सत्य लोकांच्या समोर येईल आणि न्याय व्यवस्थेवर सामान्य लोकांचा विश्वास कसा राहील आणि ह्या देशातलं संविधान मजबूत कशा पद्धतीनं राहील याचा विचार या राज्यकर्त्यांनी केला पाहिजे एवढंच माझं मत आहे. माननीय मुस्लिम साहेब यांच्या घरी आज ईडीची जी धाड पडलेली आहे ही निंदनीय आहे. यामुळे मी या महाराष्ट्र शासनाचा आणि केंद्र सरकारचा धिक्कार करतो, निषेध करतोय. काल सगळ्यांना माहित असेल महाराष्ट्रभर बातमी पसरलेली आहे. न्यायालयानं कोण किरीट सोमय्या या देशाचं राजकारण चालवतोय का आणि या पंतप्रधान चालवतोय का अमित शहा चालवतोय हे कुणाला माहिती नाही. असा हा सगळा प्रकार चाललेला आहे. आणि कोण हा किरीट सोमय्या तक्रार करायची या महाराष्ट्रातल्या आमच्या राजकीय नेत्यांच्यावर धाडी टाकायच्या? कोण हा किरीट सोमय्या? काय संबंध याचा? इथल्या आजच्या पेपरला सगळ्यांना बातम्या वाचल्या असतील. कोल्हापूरच्या पोलिसांच्यावर, इथल्या यंत्रणेवर आणि किरीट सोमय्यावर कोर्टानं ताशेरे ओढलेले आहेत. म्हणजे हा एक प्रकारचा हे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार कोर्टाचा अवमान करतोय याची दखल निश्चितपणानं कोर्टानं घ्यावी अशी मी जाहीर या ठिकाणी विनंती करतोय. मित्र हो, अशा लोकांच्यावर एक लोक नेते म्हणून ज्यांचा महाराष्ट्रामध्ये लौकिक आहे अशा नेत्यांच्या घरावर ईडीने छापे मारायचे आणि कशासाठी? किती वेळा? त्याला काही मर्यादा आहे का? नाही, कोर्ट एकीकडे सांगतोय आणि ईडी एकीकडे छापे मारते. काय कसला प्रकार चाललाय? मित्र हो, तुम्हाला खरोखर आव्हान करून सांगतोय की या देशातलं राजकारण हे चाललंय हुकुमशाहीकडे चाललेलं आहे आणि हुकुमशाही पद्धतीनं हे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन वागायला लागलेलं आहे. कायद्यावर तर आम्ही हात उघडू शकत नाही कारण कायद्याने आमचे हात बांधलेले आणि ते आमची संस्कृती नाही. पण हे जे भाजप सरकार एका चांगल्या माणसावरती षडयंत्र करायला लागले ते खरोखर आज काल कोर्टानं ऑर्डर दिली तुम्ही बघितलाच. आणि आज आणि परत हे भाजप सरकार आणि परत मुस्लिम साहेबांच्यावर येण्याची धाड टाकते. आणि एक सांगतो मी स्वतःचं रक्त काढू शकतो साहेबासाठी आणि दुसऱ्याचं रक्त काढू शकतो ही आमच्यात हिंमत आहे. पण ते कारण का? हा आक्रोश का? मुस्लिम साहेबांच्या वरती जो नाहक त्रास व्हावा लागलाय मुस्लिम साहेबांच्या वरती वारंवार त्या काय माणूस पहाडासारखा आहे. असं किती बी त्रास झालं पण तो काय ढगमगणारा आणि हलणारा माणूस नाही. पण मला म्हणायचं काय त्यो माणसावरती सारखा वारंवार त्रास करणं या कोल्हापूर जिल्ह्यातनं मुस्लिम साहेबांना भाजप संपवलं म्हणून त्याच्यावरती टार्गेट करणं हे कुठंतरी भाजपनं बंद केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. नाहीतर आज माझं डोसकं फुटलंय. उद्या ईडी जर इकडे पुन्हाच मी म्हणतो या कागदामध्ये आता शांततेचं इथून पुढे होणार नाही, इथून पुढे वादळी होईल. मुश्रीफ साहेबांना इतका त्रास हे लोक द्यायला लागले. मी आठवड्याला मुश्रीफ साहेबांना भेटायचं होतो. खर तर त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य असते पण मनात कुठेतरी यासते. खरोखर एका चांगल्या माणसाला बदनाम करणं, एका चांगल्या माणसावरती षडयंत्र करणं. आणि काल आता तुम्ही बघितला न्यायालयाचा निकाल झाला. न्यायालयाचा निकाल, उच्च न्यायालयाचा मी आनंदी झालो. कुठेतरी स्थगिती लागली, मी साहेबांना भेटायलो. पण आज इथं बघितलं तर परिस्थिती वेगळी. न्यायालयाचा निकाल डावलून देखील ईडी आणि पर देते म्हणजे ही ईडी भाजप सरकारची आहे का काय या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी वाटते. मला फक्त एवढंच वाटतं मोदी शहा नाही या भारत देशामध्ये लोकशाही व गणतंत्र आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेल देश नाही ज्या 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 देशासाठी बलिदान देऊन त्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहे किंवा या देशामध्ये निर्माण केली संपत्ती आहे त्या मोदीने विकली. आणि म्हणून सुनो मोदी देश नो फिर गद्दारी करते हो भारत मां के साथ.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.